बातमी उसासंदर्भातली आहे. आता राज्याबाहेर ऊस नेण्यास यंदा राज्य सरकारने बंदी घातली आणि याचेच आदेश अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी काढले. यंदाच्या हंगामात राज्यात ऊसाचं पीक खूप कमी आहे, त्यामुळे गळीत हंगाम जेमतेम अडीच ते 3 महिने सुरू राहील असा अंदाज आहे. म्हणूनच सरकारने राज्याबाहेरील कारखान्यांना ऊस देण्यास बंदी घातली आहे. राज्यातील साखर उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू राहावा याकरता सहकार कायद्यातील ऊस नियंत्रण तरतुदीनुसार ही बंदी घालण्यात आली आहे. मात्र सरकारच्या निर्णयावर शेतकरी नेते राजू शेट्टींनी टीका केली. चांगला दर मिळेल तिथे आम्ही ऊस देणार, आम्हाला अडवून दाखवा असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलेला आहे. राज्य सरकारनं राज्याबाहेर ऊस निर्यात करायला बंदी घातलेली आहे. हा निर्णय म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा निर्णय आहे. वास्तविक पाहता गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांच्याकडून हिशेब घ्या असा पाठपुरावा आम्ही करतो आहे, परंतु तो हिशेब घ्यायला राज्य सरकारला वेळ नाही. हा हिशेब न घेतल्यामुळं मागच्या 3 वर्षाची अंतिम बिलं आम्हाला मिळालेली नाही. तुम्ही कितीही बंदी घाला, तुमच्या बंद्या तोडून आम्हाला ज्या ठिकाणी ऊसाला चांगलाच भाव मिळेल त्या ठिकाणी आम्ही ऊस पाठवू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.